मसावी म्हणजे काय आणि तो कसा काढायचा? जर दोन संख्या दिल्या असतील आणि त्यांचा मसावी काढायला सांगितला असेल तर तो कसा काढायचा ते आपण आता शिकूया। महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी। महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक विभाजक म्हणजे अशा संख्या ज्यांनी दिलेल्या दोन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो। उदाहरणार्थ खालील संख्यांचा मसावी काढा असं जर आपल्याला विचारलं आणि जर दोन संख्या दिल्या, उदाहरणार्थ 8 व 12 या संख्यांचा मसावी काढा। सर्वप्रथम 1 ते 100 पर्यंत आपण अंक लिहिलेले आहेत आणि त्याचा एक चार्ट तयार केलेला आहे। आता पहिल्यांदा आपण 8 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या आपण बघूया। 1, कारण 1 या संख्येने कोणत्याही संख्येला भाग जातो। 2, 2 या संख्येने 8 ला भाग जातो। 4, कारण 3 या संख्येने 8 ला भाग जात नाही, 4 या संख्येने 8 ला भाग जातो। त्याच्यानंतर 5 या संख्येनेही 6, 7 या संख्येनेही 8 ला भाग जात नाही, त्याच्यानंतर 8 या संख्येने 8 ला भाग जातो। हे झाले 8 चे विभाजक। आता 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते बघूया। 1, 2, 3, 4 त्याच्यानंतर 5, 6 आणि 5 या संख्येने भाग जात नाही, 6 या संख्येने 12 ला भाग जातो। 7 या संख्येने जात नाही, 8 ने नाही, 9 या संख्येने नाही, 10 ने नाही, 11 ने पण जात नाही आणि 12 या संख्येने शेवटी 12 ला भाग जातो। या ठिकाणी आपण 8 आणि 12 या संख्यांना कोणकोणत्या संख्येने भाग जातो या संख्या आपण या ठिकाणी बघितल्या। आता काही संख्या अशा आपल्याला दिसत आहेत की त्या संख्यांमध्ये 2 म्हणी आपल्याला दिसत आहेत। त्या संख्या आहेत 1, 2 आणि 4। ह्या ज्या 3 संख्या आहेत ह्या 3 संख्यांमध्ये 2-2 म्हणी आपल्याला दिसत आहेत। याचा अर्थ असा की ह्या तीनच संख्या अशा आहेत की ह्या तिन्ही संख्यांनी 8 आणि 12 ह्या दोन्ही संख्येला एकावेळी भाग जातो। म्हणजे हे 3 जे अंक आहेत 1, 2 आणि 4 हे आहेत 8 आणि 12 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक। आता सामायिक विभाजक आपण काढले, आता मसावीमध्ये आपल्याला महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे। सामायिक विभाजक आले 8 व 12 या संख्येचे, 1, 2 आणि 4 हे सामायिक विभाजक आले। याच्यामध्ये महत्तम काढायचं आहे, महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आपण बघितलंय, तर मोठ्यात मोठा म्हणजेच महत्तम विभाजक आहे 4। म्हणून 8 व 12 या दोन संख्यांचा मसावी आला 4।